नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवरच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतील स्मार्ट सिटी कार्यालयाचं उद्घाटन. मिस आणि मिसेस टियारा सौंदर्य स्पर्धेतील पात्रता फेरी संपन्न. आणि ठाणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात ठाणे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कोरम मॉलचा सहभाग. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-4615 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या सीएम वॉर रूमच्या धर्तीवर विविध प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं औपचारिक उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. ठाण्यातील एका खासगी कार्यक्रमात आलेले राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अचानक पालिका मुख्यालयाला भेट दिल्यामुळे राजकीय तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विकासाचे विविध 110 महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 13 शैक्षणिक प्रकल्प, ऊर्जा संवर्धनासाठीचे 9 प्रकल्प, अग्निशमन विभागासाठी 2 प्रकल्प, उद्यान आणि पार्कचे 3 प्रकल्प, आरोग्यविषयक 6 प्रकल्प, माहिती तंत्रज्ञानाचे 3 प्रकल्प, पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयीचे 8 प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विकासाबाबतचे 25 प्रकल्प, मलनिस्सारणाचे 3, क्रीडा विभागाचे 2 प्रकल्प, शहर नियोजनाबाबतचे 21 प्रकल्प, दळणवळणासंबंधी 2 प्रकल्प आणि पाणीपुरवठा विभागाशी संबंधित 8 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे प्रभावी नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी करता यावी यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या थेट नियंत्रणाखाली DCF आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटर निर्माण करण्यात आलं आहे. मागील वर्षी ठाण्यात झालेल्या मिस आणि मिसेस टियारा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांपैकी ठाण्याच्या 3 जणींची निवड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या मिस आणि मिसेस हेरिटेज सौंदर्य स्पर्धा तसंच मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड स्पर्धेसाठी झाली आहे. मागील वर्षी झालेल्या मिस आणि मिसेस टियारा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या मिसेस मृणाल गायकवाड या श्रीलंका इथे डिसेंबर महिन्यात होत असलेल्या मिसेस इंटरनॅशनल हेरिटेज स्पर्धेसाठी तर मिस इंटरनॅशनल हेरिटेज स्पर्धेसाठी दिव्या पागायतकर तसंच दिल्ली इथे होत असलेल्या आगामी मिसेस टॉप ऑफ वर्ल्डसाठी वैष्णवी अग्निहोत्री यांची निवड झाली आहे. या सर्वजणी ठाण्याच्याच रहिवाशी आहेत. लग्नानंतर मुलींचं करिअर, घर, मूल, संसार यात अडकून न राहता पती आणि सासरच्या मंडळींचं सहकार्य लाभलं तर मेहनत करून जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धा देखील गाजवू शकतात. फक्त मनात जिद्द हवी आणि योग्य मार्गदर्शन हवं असं मत मृणाल गायकवाड आणि वैष्णवी अग्निहोत्री यांनी व्यक्त केलंय. 2017 रोजी होत असलेल्या मिस अँड मिसेस टियारा सौंदर्य स्पर्धेसाठी पात्रता फेरी रविवारी 23 ऑक्टोबर रोजी ठाण्यात संपन्न झाली. यावेळी या तिघींचे प्रशिक्षक ऋषिकेश मिरजकर यांच्यासह त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. टियारा स्पर्धेसाठी देशभरातून 120 स्पर्धकांची मिस टियारा तसंच 25 जणींची निवड मिसेस टियारा स्पर्धेसाठी करण्यात आली. मेमरी मेकर्स कंपनीच्या पुढाकारानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांना पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी पात्र धरण्यात येतं. विविध सौंदर्य स्पर्धांसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले ऋषिकेश मिरजकर यांनी मागील वर्षाच्या टियारा सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिलं होतं. यावर्षी देखील स्पर्धकांना तेच मार्गदर्शन करतायत. निवडलेल्या स्पर्धकांना विशेष प्रशिक्षण, ग्रुमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ब्युटी टिप्स
इमेज कन्सल्टन्सी यांचं मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सौंदर्य स्पर्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला असून छोट्या शहरातील हुशार मुलींना गृहिणींना देखील अशा स्पर्धेमध्ये योग्य मार्गदर्शन मिळालं, त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं गेलं तर या मुली देखील जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतात. मिस आणि मिसेस टियारा स्पर्धा याच हेतून आयोजित केली जाते असं मत मेबनी वेबकर्सचे व्यवस्थापकीय संचालक रेखा मिरजकर यांनी व्यक्त केली. या पात्रता फेरीसाठी प्रख्यात फॅशन डिझायनर विशाल कपूर, ग्रुमिंग सेशन स्पेशालिस्ट गुरमित धोरा, मेकओव्हर प्रशिक्षक संकेत भोसले, लामा इंटरनॅशनल मॅगझिनचे बलजीत, टॅरो कार्ड ट्रेडर आणि रेकी स्पेशालिस्ट ज्योती संगामी, हेअर आणि अॅरोमा स्पेशालिस्ट स्मिता चव्हाण, इमेज कन्सल्टंट आरती, नम्रता शेट्टी इत्यादींनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. That's transferred. ठाण्याच्या साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास लिहिताना व्यास क्रिएशनला वगळून पुढे जाताच येणार नाही इतकंच त्यांचं काम अप्रतिम आहे असं मनोगत ज्येष्ठ खगोलतज्ञ दाकरू सोमण, ज्येष्ठ लेखिका विषयावाड, ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि वास्तुसंकल्पचे संस्थापक प्रशांत फुलवणे यांनी एका सुरात व्यक्त केलं. गडकरी रंगायतांमध्ये व्यास क्रिएशननं एकूण 5 दिवाळी अंकांचा साहित्य फराळ वाचकार्पण केला. सुवासिनींनी विठुमाऊलीच्या पालखी दिंडीनं वाजत गाजत येऊन अंकाचं केलेलं अभिनव प्रकाशन, सोहळ्याचे रसिले निवेदन, कार्यक्रमाला लाभलेली भरगच्च उपस्थिती आणि पुष्पालेले संचालित स्वरसंवादिनी संस्थेच्या महिलांचा सुरेल महाराष्ट्र गौरव या देखण्या आणि दर्जेदार कार्यक्रमांना प्रभावित होऊन उपस्थित मान्यवरांनी यावरील शब्दात एकमुखानं संस्थाचं कौतुक केलं. प्रतिभा वार्षिक अंकाचे श्री गणेश विशेषांक, लावण्यवती विशेषांक, विवाह विशेषांक आणि पासबुक आनंदाचे या 4 अंकांसमवेत आरोग्यमचा आहार विशेषांक अशी साहित्यरूपी पंचामृत भेट या प्रसंगी वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, व्याख्यात्या धनश्री लेले, ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोणकर इत्यादी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच पालिकेतर्फे आवाहन करण्यात आल्यानं कोरम मॉलमधील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबई नाशिक हायवेजवळील सर्व्हिस रोडवर साफसफाई करून या अभियानात सहभाग दर्शवला. या अभियानात मोठ्या संख्येनं विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मानवी साखळी तयार केली होती. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतील स्मार्ट सिटी कार्यालयाचं उद्घाटन. मिस आणि मिसेस टियारा सौंदर्य स्पर्धेतील पात्रता फेरी संपन्न. आणि ठाणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात ठाणे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कोरम मॉलचा सहभाग. आपल्या विभागात काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.